आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेहाळ येथील त्या निराधार महिलेची तब्येत सुधारली. मल्लिकार्जुन जनसेवा सोसायटीच्या वृद्धाश्रमात केले दाखल. बेडकेहाळ येथील त्या निराधार महिलेची तब्येत आता सुधारली असून या महिलेस बेळगावच्या मल्लिकार्जुन जनसेवा सोसायटीच्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलंय. 4 दिवसापूर्वी बेडकेहाळ येथील दसरा चौकात बेवारस पडून असलेल्या निराधार वृद्धा शाहजान आली साब कामते वय 70 या गेल्या 2 वर्षांपासून असहाय्य पडून असल्याचे पत्रकार कृष्णा आर्गे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सोशल मीडियावरून यांची माहिती सर्वांना दिली. महानकारी न्यूज चॅनलनेही याबाबत बातमी प्रसारित केली. पत्रकार कृष्णा आर्गे यांनी पत्रकार संघटनेतील आपल्या सहकाऱ्यांसह सदर महिलेला ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 21 जुलै रोजी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी गेले 3 दिवस डॉक्टर अर्चना कुलकर्णी यांनी त्या महिलेवर औषधोपचार केले, तर ग्रामपंचायत सफाई कामगार विद्या माळगे आणि अश्विनी माळगे यांनी घरच्या सदस्याप्रमाणे शुश्रूषा केली. दाखल करतेवेळी या निराधार महिलेस वृद्धाश्रमाचा आधार मिळावा म्हणून निपाणी महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी AS कांबळे, पर्यवेक्षिका सुनीता कांबळे यांच्याशी संपर्क साधून तशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे आता 3 दिवसानंतर या महिलेस प्रकृतीत सुधारणा होताच बेळगाव येथील मल्लिकार्जुन जनसेवा सोसायटीच्या वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आलं. पर्यवेक्षिका सुनीता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी आशा कार्यकर्त्या सरिता इनामदार, शांता चौगुले, सुनीता पाटील, लक्ष्मी पवार यांच्यासह या महिलेचे दूरचे नातेवाईक बेगम जमादार यांनी खासगी वाहनातून चिकोडी येथून बेळगावला प्रस्थान केलं. या निराधार महिलेला अखेर न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, सदस्य सज्जाद मुल्ला, दादा अर्दाळे, सचिन पाटील, तात्यासाहेब केस्ते, ग्रामपंचायत अधिकारी KA मोमीन, कार्यदर्शी मोपगार आदी उपस्थित होते. कार्यतत्परता दाखवून सामाजिक कार्य करत एका निराधार महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल पत्रकार कृष्णा आर्गे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महानकारी न्यूज साठी बेडकेहाळहून कृष्णा आर्गे.